मध्ये आपण इनडिस्पोजिशन डिस्कस करणार आहोत. इनडिस्पोजिशन म्हणजे काय? इनडिस्पोजिशन हे डॉक्टर हॅनेमननी अपोरिजन नंबर 150 त्यांच्या 6th एडिशन मध्ये एक्सप्लेन केलेले. आता इनडिस्पोजिशन म्हणजे काय? इनडिस्पोजिशन म्हणजे काय की स्लाइट अल्टरेशन इन हेल्थ, हेल्थचं अल्टरेशन होते. आता हेल्थचं अल्टरेशन होत असेल तर मग त्याला डिसीज का नाही म्हटलं जात? जर डिसीज म्हटलं जात नाही त्याला तर मग डिसीज आणि इनडिस्पोजिशन या दोघांमध्ये डिफरन्स काय? आपण ह्यावर या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. आता त्यासाठी एक एक्झाम्पल बघू. समजा एक हेल्दी पर्सन आहे, त्याने रात्रभर टी व्ही बघितली, रात्रभर झोप नाही झाली त्याची, दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतर एक्झॉस्ट होणार आहे, टायर्ड होणार आहे. हा जो पर्सन आहे आता हा पर्सन हेल्दी राहिलाय का? नाही राहिला. या पेशंटला डिसीज झालाय का? नाही झाला. हा पेशंट हेल्दी पण नाही आहे, डिसीज पण नाही झाला याला. मग काय म्हणायचं? याची जी तेव्हाची कंडिशन आहे त्या कंडिशनला काय म्हणायचं? इनडिस्पोजिशन. आता ही जी कंडिशन आहे या कंडिशनला त्याने फक्त थोडीशी झोप घेतली, त्याने थोडा वेळ झोप घेतली तर तो क्युअर होऊन जाणार आहे, तो पुन्हा हेल्दी होऊन जाणार आहे. हाच फरक असतो डिसीज आणि इनडिस्पोजिशनमध्ये. जेव्हा मेडिसिनची गरज पडते, जेव्हा पेशंटला क्युअर होण्यासाठी मेडिसिनची गरज पडत असेल तेव्हा काय म्हणायचं? तो असतो डिसीज. ज्याला क्युअर होण्यासाठी मेडिसिनची गरज पडत नाही, फक्त स्लाइटली अल्टरेशन इन डाईट आणि रेजिमेन केल्याच्या नंतर जर त्याला बरं वाटत असेल, जर तो क्युअर होत असेल तर त्याला काय म्हणायचं? इनडिस्पोजिशन. आता याची डेफिनेशन बघू. डेफिनेशन काय आहे? अ स्लाइट अल्टरेशन इन हेल्थ मॅनिफेस्टेड बाय वन ऑर मोर ट्रिवियल सिम्पटम. काय आहे? अ स्लाइट अल्टरेशन इन हेल्थ मॅनिफेस्टेड बाय वन ऑर मोर ट्रिवियल सिम्पटम ऑब्झर्व ओनली अ शॉर्ट टाइम प्रिव्हियसली ड्यू टू सम एक्साइटिंग कॉज. आता फक्त स्लाइट अल्टरेशन होते हेल्थमध्ये. ट्रीटमेंट काय असेल याच्यामध्ये? पेशंटची झोप नव्हती झाली रात्रभर, त्या पेशंट काय झालं होतं? तिथे इनडिस्पोजिशन झालं. तो पुन्हा हेल्दी होण्यासाठी त्याला काय करावं लागेल? फक्त थोडीशी झोप घ्यावी लागेल. तसं इथं काय केलं आपण? स्लाइट अल्टरेशन इन डाईट अँड रेजिमेन. काय मग त्याची ट्रीटमेंट काय असेल? स्लाइट अल्टरेशन इन डाईट अँड रेजिमेन. आता आपण एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर वन, पेशंट हेल्दी पर्सन, रात्रभर झोपला नाही, रात्रभर टी व्ही पाहिले, दुसऱ्या दिवशी ओव्हर एक्झर्शन होणार आहे, हे काय झालं? इनडिस्पोजिशन. त्याला बरं कसं वाटणार? हे काय झालं? एक्झाम्पल कसं झालं? इनडिस्पोजिशन. त्याची ट्रीटमेंट काय असणार आहे? फक्त दुसऱ्या दिवशी थोडीशी झोप घ्यायची, नंतर कम्प्लीट स्लीप घ्यायची. आता दुसरं एक्झाम्पल, ओव्हर इटिंग केली, जास्त जेवण केलं, काय होणार आहे? स्टमक अपसेट. हे काय झालं? इनडिस्पोजिशन. डिसीज झाला का? नाही, हे झालं इनडिस्पोजिशन. त्याला ट्रीटमेंट काय असणार आहे? फास्टिंग करणे किंवा मग लाईट डाईट. इथं मेडिसिनची गरज पडणार आहे का त्या पेशंटला? नाही, हे झाले एक